रश्मी शुक्ला यांनी अनधिकृत पद्धतीने फोन टॅपिंग केलं होतं आणि त्या संदर्भातला अहवाल सरकारकडे दिला होता आणि या अहवालाला धरून संपूर्ण भारतीय जनता पक्षानं एक फार मोठ्या प्रमाणामध्ये आवाज सुरू केला होता। या संदर्भामध्ये सत्य परिस्थिती काय आहे हे जाणण्यासाठी मुख्य सचिवांना जबाबदारी राज्य सरकारने दिली होती आणि त्याच्या अनुषंगाने आज त्यांनी अहवाल दिलेला आहे आणि या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की रश्मी शुक्ला यांनी जे कारण दाखल होतं फोन टॅपिंगच्यासाठी परवानगीचं ते कारण आणि जे त्यांनी अहवाल दिला यामध्ये निश्चितपणे विरोधाभास आहे। दुसरीकडे त्यांनी त्या संदर्भामध्ये माफी मागितली होती हे देखील समोर आलेलं आहे। परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की त्यांनी जो रिपोर्ट दिला होता सरकारला त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा पेन ड्राइव्ह दिला गेला नव्हता। हा जर पेन ड्राइव्ह दिला गेला नव्हता तर मग देवेंद्र फडणवीसजी कोणत्या पेन ड्राइव्ह बद्दल बोलत होते? याचा अर्थ ते जनतेशी खोटं बोलले हे देखील त्याच्याकडे दिसून येतं। त्यांनी असा पेन ड्राइव्ह घेऊन होम सेक्रेटरी केंद्राच्या त्या ठिकाणी दिला आणि निश्चितपणे यातना महाराष्ट्राची बदनामी झाली। दुसरीकडे रश्मी शुक्ला यांनी जर देवेंद्र फडणवीस यांना पेन ड्राइव्ह दिला असेल आणि तो सरकारला दिला नसेल तर निश्चितपणे देवेंद्र फडणवीसजी एका अपराध्याला आणि अपराधाला पाठीशी घालतायत। दुसरीकडे अशा तऱ्हेचं बेजबाबदार वर्तन हे भारतीय जनता पक्षाकडनं सातत्यानं होत आहे, महाराष्ट्राची बदनामी होते याच्यातनं ही वस्तुस्थिती आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीडीआरच्या बाबतीमध्ये एक फार मोठ्या प्रमाणामध्ये विधिमंडळामध्ये हंगामा केला होता, तो सीडीआर त्यांना कुठना मिळाला? सीडीआर बाळगणारा गुन्हा आहे, तो सीडीआर ज्यांनी त्यांना दिला तो देखील अपराधी आहे। त्याही अपराध्याला पाठीशी घालण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे नेते करतायत ही त्यांच्या गावी नाही। दुसरीकडे त्यांनी मंत्र्यांच्या मुवमेंट बाबत अशा तऱ्हेनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। एकंदर हे जे बेजबाबदार वर्तन आहे महाराष्ट्र निश्चितपणे महाराष्ट्राची मान खाली जाते, पुरोगामी महाराष्ट्राला हे लांछनास्पद आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पक्ष अशा सरकारचा बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राला लाभलेला आहे हे दुर्दैव आहे। रश्मी शुक्ला या भारतीय जनता पक्षासाठी काम करत होत्या हे पूर्णपणे स्पष्ट आहे आणि एकंदरच हे कुटील राजकारण भारतीय जनता पक्ष किती खालच्या स्तरावर नेत आहे हे देखील आपल्या समोर येत आहे। जनतेचे लवकर डोळे उघडले पाहिजेत, या कुटील राजकारणाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत।